रहते असिस्टेंट नो आता मी तराव्यामध्ये आलो होतो थोडंफार सामान घ्यायचं होतं घरासाठी त्यासाठी मी इथे आलो होतो. आज हे गणेश चतुर्थी सर्व सबस्क्रायबर वर्गाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आपला कॅप्टनने जवळपास 400-450 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे आपल्या घरापर्यंत. तो दुसरं म्हणजे आपल्या ह्या रत्नागिरी कोकण भागातला एक फेमस कटवडा हा इकडचा फेमस फूड आहे. फूड म्हणण्यापेक्षा एक नाश्ता म्हणू शकतो, फेमस नाश्ता आहे तो. जस्ट आता मी केल्यानंतर ते उसाच्या गाडीचा मला आवाज येतो. आता उसाचा रस पिन आणि मग मी घरी जाईन. तर गणपतीची थोडी तयारी करायची. आज आलो होतो सकाळी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि जे सामान आहे ते आणण्यासाठी. आपला व्हिडिओ अपलोड झाला, चला आता मी आता थोडंफार सामान बाकी ते घेतो आणि मग घरी जातो. चला. नमस्कार मित्रांनो, हे माझं कोकणातलं एक छोटंसं गाव. ह्या ब्लॉगमध्ये आपण अनुभवणार आहोत कोकण आणि कोकणात साजरा केला जाणारा गणेशोत्सव हा सण. चला मग आपण अनुभवूया कोकणातला गणेशोत्सव आणि या ब्लॉगला सुरुवात करूया. कोकणातील सकाळ सुरुवातीला सकाळी पाणी भरण्यापासून सुरुवात होते. त्यानंतर असं ढोरांना सकाळी चारायला घेऊन जातो. त्यानंतर इकडचा नाश्ता असतो फुटी चहा. फुटी चहा म्हणजे बिना दुधाची चहा. ही गाबणी आहे. गाबणी म्हणजे प्रेग्नेंट आहे, जिला वासरू होणार आहे. ह्यांचं गाईचं 9 महिने असतं आणि म्हशीचं 10 महिने असं मला माझ्या काकाने सांगितलं. मला पण काय आयडिया नाही त्याची. हे तिचंच वासरू आहे ह्याचं, ह्या गाईचं. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार राणे, तुमचे स्वागत आहे कोकणामधल्या आणखी एका ब्लॉगमध्ये. उद्या आहे गणेशोत्सव आणि आम्ही आता चाललो आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणायला. मोस्टली इथे आदल्या दिवशी गणपती आणला जातो घरी, कारण नेक्स्ट डे खूप लोकांचे बाकीचा जो नैवेद्य वगैरे असेल त्याची तयारी केली जाते. सो मोस्टली लोक सकाळी लवकर आणतात किंवा आदल्या दिवशी गणपती आणतात. सो आता आम्ही तेच आणण्यासाठी जातो आहे. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट त्या गणपतीची कार्यशाळा तिकडे तुम्हाला भेटतो. गणपती बाप्पा उद्या घरी येणार, त्याची सुरुवात घरातील तयारी लहानापासून अगदी आजीपर्यंत सगळेच करत होते. ही पहा आमची आजी. गणपती बाप्पाच्या वरती जी मंडपी लावली जाते त्यासाठी काय काय वापरलं जातं त्याची आजी मला माहिती देत होती. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पा आणायला निघालो, पाट तयार केला. आपण आता आलो आहे गणपती आणण्यासाठी. आमच्या गावापासून थोडा नेक्स्ट मित्रावाडीमध्ये गणपती आणण्यासाठी आपण या घराजवळ आलो आणि ते पाऊस झाला होता बरोबर. गणपती आम्ही रिक्षाने कधी नेतो तसं, कारण त्याला सांभाळून न्यावं लागतं आणि पाऊस वगैरे जास्त आणि ते खडबडीत रोड आहे सुपरी पावसामुळे. तर त्याला प्रॉपर रिक्षाने आपण घेऊन जाऊ. चला. कार्यशाळेत फार सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या होत्या. मांडीवर घ्या, मांडीवर. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. दरवर्षीप्रमाणे अगदी आनंदाने सगळे बाप्पाचं स्वागत करतो. ना घेऊन आता आम्ही जस्ट गणपती आणला आणि आता आपण चालू आहे ढोरांना घेऊन रानात. त्यांना चारण्यासाठी आपण रानात घेऊन जातात काका. तर त्यासोबत आम्ही वर चाललो आहे. आजूबाजूला बघा तुम्ही सगळं ग्रीनरी. तो काका आणि पप्पा चाललेत आणि आमची ढोरं. आता मी माझ्या गावाबद्दल थोडं सांगतो की ते नेटवर्क नसतंच. ती वोडाफोनला नेटवर्क आहे, बाकी कोणत्याही सिमला नेटवर्क नसतं. आता मी ज्या ठिकाणी आलो तिकडे हार्डली आय थिंक जिओला नेटवर्क येते, बाकी कोणतंही नेटवर्क नाही आहे ते. आणि ते पाऊस कसाही येतो. आता ऊन होतं थोडा वेळपूर्वी, आता पुन्हा पाऊस आला आहे. तर परत पाऊस जाईल, परत ऊन पडेल. वेगळंच इकडचं वातावरण. बाबाई सोबत होते, त्यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या.
आणि ह्या वाटांची ओळख करून दिली. ही समोर दिसते ती सगळी काजूची शेती आहे. अजून एक गंमत म्हणजे हा जो कोंबडा दिसतो ना पांढरा, हा दिवसभर आरावायचा. दुसऱ्या दिवशी बाप्पा आपल्या स्थानी विराजमान झाले. त्यानंतर गणपती बाप्पाचे पूजन केले. गणपती बाप्पाला 21 दुर्वांचा हार घातला. त्यानंतर बाप्पाला कंठी घातली जाते, वस्त्र घातली जातात. त्यानंतर सर्वांनी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. मग सुरू झाली ती घाई गोड गोड जेवणाची. घरी बाप्पासाठी 21 मोदक आणि नेवऱ्या केल्या होत्या. त्यानंतर पहिली वाडी जी जाते ती देवाघराच्या चुलीमध्ये जाते. त्यानंतर तुळशीची, मग गाई वासराची आणि मग आपल्या पूर्वजांची वाडी समोरच्या झाडाजवळ ठेवली जाते. त्यानंतर सुरू होते आपल्या गणपती बाप्पाची आरती. एक वेगळाच सोहळा असतो तो. ही आमच्या गावाबाहेरची अंगणवाडी आणि पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षणासाठी असलेली शाळा, जी आता गणपतीची सुट्टी आहे त्यामुळे बंद आहे. यावर्षी आमच्या घरी पूजा होती. तर कोकणामध्ये एक पद्धत आहे की जर आपल्या घरी पूजा असेल तर वाडीतल्या प्रत्येक घरात आपल्याला आमंत्रण करायला जावं लागतं. तर ह्यावेळी वडिलांसोबत मी आमंत्रण करायला गेलो होतो. एक वेगळा अनुभव भेटला. घरी ठेवलेली सत्यनारायणाची पूजा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुंदररित्या पार पाडली. आज आपल्या घरी आहे गणपतीचं भजन. आता मी तुम्हाला दाखवतो कोकणातल्या गणपतीचं भजन कशा प्रकारे असतं ते. चल, मग आता आपल्या आय थिंक एक मायावरती एक घर आहे तिथे भजन आहे. ते झालं की मग आपल्या घरी भजन आहे. चला, मग आता मी तुम्हाला दाखवतो कोकणातलं भजन. मित्रांनो, कोकणातल्या भजनाची मजाच वेगळी असते. गावी भजन जवळपास 9 ते 10 दरम्यान सुरू होते, ते सकाळी 5 चालते. चला, आपण आता अनुभवूया कोकणातलं भजन. रंग तो निर्गुणाचा नम शार
भजनानंतर नारळ फोडला जातो आणि त्या नारळाची प्रसादी सर्वांमध्ये वाटली जाते. मित्रांनो, आपल्या बाप्पाचं भजन झालेलं आहे. फार सुंदर भजन झालं. मध्ये लाईटसुद्धा गेली होती, पण सगळे जे भजन मंडळी होती आमच्या गावातले, त्यांनी सगळ्यांनी आपापल्या टॉर्च चालू केल्या. म्हणजे भजन कसं मध्ये थांबू नये, त्याला सातत्य राहावं, अशा प्रकारचं वातावरण, एक मंत्रमुग्ध करणारं वातावरण झालं होतं भजन चालू असताना. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते. गौरीला गणपतीच्या आईचे रूप मानले जाते, त्यामुळे शंकर भगवान, पार्वती माता आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली आहे. त्यात गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते, त्यामुळे तिचा पाहुणचार त्याप्रमाणे केला जातो. कोकणातील काही भागात गौरी पूजनामध्ये ओवसा ही एक परंपरा दिसून येते. ओवसा म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे. काही लोक ओशाला वौसा असंही म्हणतात. विशेषतः कोकणात रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. गौरी पूजनाच्या दिवशी बायका गौराईला ओवासून तिची भक्तिभावाने ओटी भरतात. या पद्धतीमुळे घरातील सुनेचे आणि माहेरवाशिणीचे मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे. सर्वांची ओटी भरून झाल्यानंतर गणपती बाप्पा आणि गौरीची आरती केली जाते. आरतीनंतर गावातली प्रमुख गौरीला गाराना करून घे असलेल्या बाळबापांना सगळ्यांना सुखी ठेव महाराजा. त्याचप्रमाणे बाबा माहेर वसिने, सासर वसिने, माहेर वसिनेच्या ओट्या तुझ्या ओशे भरलेले असतात हे पावन करून घे. आज त्याच्या चुकभूक झाले असे माफ कर आणि बरं जा. त्यानंतर कोकणात परंपरेनुसार गणपती बाप्पाचे नदीमध्ये विसर्जन केले जाते. अशा प्रकारे साजरा केला जातो कोकणातला गणेशोत्सव. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.